एकत्र कुटुंब आहे आणि ह्या निमित्तानं देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण एकत्र येतो. सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. आज जवळपास 400 वर्षाच्या वर झालेली आहे की ही परंपरा आमच्या घरामध्ये सुरू आहे आणि परंपरा सुरू राहिल्या पाहिजे याचा एक प्रयत्न आहे. आज देवाला प्रार्थना केली. गणेशा गौरी देवाला आम्ही धन्यवाद मानले की आमच्या पाठीशी देव आहे आणि आम्ही सातत्यानं काम करू शकतो आहे. यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं त्याच्याबद्दलही धन्यवाद मानले. जिथे अतिवृष्टी झाली तिथे देवानं बळ दिलं पाहिजे अशीही प्रार्थना देवाकडे आम्ही केली. या मागच्या या काळामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आम्हालाही बळ मिळालं पाहिजे. आमच्या महिला भगिनी अजून सशक्त झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं संरक्षण आम्हीही करू शकलो पाहिजे आणि जी महागाई झालेली आहे ती लवकरात लवकर कमी झाली पाहिजे अशीही प्रार्थना देवाकडे आम्ही केली. लहानपणीच्या आठवणी भरपूर आहे. इथंच लहानाचे मोठं झालो. इथंच बालवाडीमध्ये आम्ही गेलो. इथला जो जिवाळा आहे तो अतिशय ऊर्जा देतो, ताकद देतो आणि एक बांधिलकी आहे. आणि आमची पण एक कमिटमेंट आहे की आम्ही जे या मातीत शिकलो, सर्वधर्म समभाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे आणि ह्या मातीचा सुगंध अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये आम्ही फैलवू शकलो पाहिजे. बंधुभावानी या ठिकाणी आम्हाला राहायला शिकवलेलं आहे. आम्ही सगळेजण सगळ्या वेगळ्या वेगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी येतो. म्हणजे माझं कुटुंब म्हणजे फक्तच माझं घर नव्हे तर सगळं हे गावच आमचं कुटुंब आहे. किंबहुना जे सगळे आमच्या ह्या निश्चयामध्ये आमच्यासोबत आहे ते सगळेच आमच्यासोबत असतात. गोड्या गोमांना आम्ही सगळेजण सोबत राहतो. त्यांचं संरक्षण आपण करू शकलो पाहिजे. या ठिकाणी जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन आमच्या हातून इथं झाला पाहिजे. मागच्या काळात झाला तर अजून झाला पाहिजे. आणि आठवणी असंख्य आहे. प्रत्येक व्यक्तीसोबत, प्रत्येक जागेसोबत जुळलेल्या आठवणी आहे. त्याचा उजाडाही होतो.